वेगवान उत्तराचा मानकरी तयार, आमच्या शुभेच्छा तुमच्यासोबत. वेगवान उत्तराचा मानकरी अर्थात फास्टेस्ट फिंगर फर्स्टचा तुमचा प्रश्न आहे हा तुमच्या समोर. पुढील भारतीय कसोटी कर्णधारांचा ज्येष्ठतेनुसार क्रम लावा, म्हणजेच सर्वात आधी जन्मलेला कर्णधार सर्वप्रथम. आणि पर्याय आहेत ए सुनील गावस्कर, बी मोहम्मद अझरुद्दीन, सी मंसूर अली खान पतौडी, डी सौरव गांगुली. वेळ संपलेली आहे आणि आता पाहूया उत्तराचा योग्य क्रम. सी मंसूर अली खान पतौडी 1941, ए सुनील गावस्कर 1949, बी मोहम्मद अझरुद्दीन 1963, डी सौरव गांगुली 1972. आणि आता पाहूया किती जणांनी हा योग्य क्रम लावलाय ते. दोघांनी लावलाय आणि सगळ्यात आधी क्रम लावलाय कांचन देशमुख. कांचन, मनपूर्वक अभिनंदन. चला खेळूया हा महाविलक्षण खेळ, कोण होईल मराठी करोडपती. या माझ्या समोर बसले आहेत कांचन देशमुख. या पनवेलहून आले आहेत, यांनी MCA केलेलं आहे आणि या ग्राफिक डिझायनर आहेत. यांना फोटोग्राफीची अतिशय आवड आहे. उत्कृष्ट वाईल्ड लाईफ फोटोग्राफर होण्याचं त्यांचं स्वप्न आहे. त्यासाठी गरजेची असलेली चांगली उपकरणं यांना घ्यायची आहेत. यांना एक मोठं घरही विकत घ्यायचं आहे. कांचनजी, तुमच्याबरोबर कोण आलं आज? माझे पती आले. नमस्कार, काय नाव आपलं? महेश देशमुख. बर, आणि तुम्हाला काय वाटतंय? किती डिझर्व करते ती. होय ना, तिला सांगितलं तुझा खेळ, आता तू खेळ. आणि तुमच्यावरती आमच्या ह्या मंडळींनी एक छोटासा सिनेमा बनवलाय. तुम्ही फोटोग्राफी कराल तेव्हा कराल, पण तुमची फोटोग्राफी आम्ही केलेली आहे, बघूया. माझ्या बायकोला वाईल्ड लाईफ फोटोग्राफीचा खूप शौक आहे. त्याच्यासाठी चांगल्या फोटोग्राफीची आवश्यकता तर असतेच, पण त्याचबरोबर बॉडी चांगली फिट असावी आणि ॲक्टिव्ह असावी याचीही गरज आहे. कांचन, मला माहिती आहे तुझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तू खूप मेहनत घेतेस, खूप कष्ट करतेस, आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुला 320,000 गरज आहे. आणि माझी हीच इच्छा आहे की हॉट सीटवर बसून तू 320,000 जिंक आणि त्या 320,000 तुझं कॅमेरा इक्विपमेंट हे सगळे विकत घे आणि तुझं वाईल्ड लाईफ फोटोग्राफी बनायचं स्वप्न पूर्ण कर. मंडळी, कांचन देशमुख, आत्ता त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे महेशजींनी की तुझं तू कर, असं त्यांनी आता प्रोत्साहन दिलेलं आहे. मग तयार? आपण खेळायला सुरुवात करूया. या खेळाचे नियम तुम्हाला ठाऊकच आहेत. चला खेळूया हा महाविलक्षण खेळ, कोण होईल मराठी करोडपती. ₹1,000 पहिला प्रश्न, कांचन देशमुख, हा तुमच्या समोर. सर्वसाधारणपणे आई मुलाला झोपवताना पुढील पैकी कोणतं गाणं गाईल? आणि पर्याय आहेत ए रात्रीचं खेळ चाले, बी मेंदीच्या पानावर, सी 800 खिडक्या नौशेदार, आणि डी नीज माझ्या नंदलाला. डी नीज माझ्या नंदलाला. 800 खिडक्या नौशेदार, मेंदीच्या पानावर, रात्रीचं खेळ चाले. नाही, डी नीज माझ्या नंदलाला. डी नीज माझ्या नंदलालावर शिक्का मारा. डी नीज माझ्या नंदलाला बरोबर उत्तर आहे. 2,000 दुसरा प्रश्न हा तुमच्या समोर. तुमच्याकडे रोकड नसताना पुढील पैकी कोणत्या कार्डाच्या सहाय्यानं
तुम्ही एखाद्या दुकानात वस्तू उधारीवर खरेदी करू शकाल. आणि पर्याय आहेत ए आधार कार्ड, बी क्रेडिट कार्ड, सी पॅन कार्ड, डी पोस्ट कार्ड. बी क्रेडिट कार्ड. बी क्रेडिट कार्ड नक्की करूया निश्चित. बी क्रेडिट कार्डवर शिक्का मारा. बी क्रेडिट कार्ड बरोबर उत्तर आहे. 2000 रुपये मिळालेले आहेत. तिसरा प्रश्न विचारण्याआधी मंडळी, मागच्या आठवड्यात विचारलेल्या आयडिया घरबसल्या धनलाभ प्रश्नमंजुषेचा प्रश्न होता. भारतीय रेल्वेच्या रेल्वे गाड्यांमधील पॅन्ट्री कारमध्ये सर्वसाधारणपणे कोणती गोष्ट असते? ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डी जेवण. आणि ₹50,000 जिंकलेले भाग्यवान विजेते आहेत ज्ञानदेव शितोळे पारगा. शास्त्रीय आकडेवारी असं सांगते ज्या प्रदेशात शांतता अधिक आहे तिथल्या माणसांचं आयुर्मान जास्त असतं. आपणही या गोष्टींचा विचार करूया. पुढचा प्रश्न 3000 रुपये मिळवून देणार आहे. तिसरा प्रश्न आहे हा तुमच्या समोर. हिंदी चित्रपटातील कोणता अभिनेता खलनायकाला कुत्ते कमीने मैं तेरा खून पी जाऊंगा अशी धमकी देतो? आणि पर्याय आहेत ए अमिताभ बच्चन, बी धर्मेंद्र, सी जितेंद्र, डी विनोद खन्ना. बी धर्मेंद्र. बी धर्मेंद्र नक्की खात्री आहे? खात्री. बी धर्मेंद्रवर शिक्का मारा. बी धर्मेंद्र बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न 5000 रुपये मिळवून देणार आहे. चौथा प्रश्न आहे हा तुमच्या समोर. पद्म पुरस्कारांवर कोणत्या फुलाची प्रतिमा आढळते? आणि पर्याय आहेत ए गुलाब, बी कमळ, सी चमेली, डी झेंडू. बी कमळ. बी कमळ नक्की. नक्की. खात्री आहे? खात्री. माहिती आहे नक्की? हो. करूया निश्चित. बी कमळवर शिक्का मारा. पद्म म्हणजे काय? पद्म म्हणजे पाय. पद्म म्हणजे पाय. पद चिन्ह पद म्हणजे पाय. पद्म नाही माहिती मला. पद्म म्हणजे कमळ. बी कमळ बरोबर उत्तर आहे. ₹5000 मिळालेले आहेत. पुढचा प्रश्न 10,000 या सुरक्षित पडावर तुम्हाला घेऊन जाणार आहे. तुम्हाला सुरक्षित राहायला आवडतं का? का तुम्ही धाडसी आहात? खूप आहे. धाडसी आहे. होय ना? आणि म्हणूनच तुम्ही रायफल शूटिंग सुद्धा केलेलं आहे. हो केलंय. आवडत होतं म्हणजे मला शाळेत वगैरे असताना केलं होतं तेव्हा. अच्छा, रायफल शूटिंग. रायफल शूटिंग. आणि असं नेम बरोबर लागला होता? हो, प्राइज मिळालं होतं. अच्छा, जाय लागला होता. वा. पुढचा प्रश्न 10,000 मिळवून देणार आहे. पाचवा प्रश्न आहे हा तुमच्या समोर. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा ही घोषणा कोणत्या नेत्यानं दिली? आणि पर्याय आहेत ए चंद्रशेखर आझाद, बी स्वातंत्र्यवीर सावरकर, सी नेताजी सुभाषचंद्र बोस, डी जवाहरलाल नेहरू. सी नेताजी सुभाषचंद्र बोस. नक्की? सी नेताजी सुभाषचंद्र बोस वर शिक्का मारा. सी नेताजी सुभाषचंद्र बोस बरोबर उत्तर आहे. ₹10,000 या सुरक्षित पडावर तुम्ही पोचलेला आहात. या पुढचा टप्पा थोडासा कठीण होत जाणार आहे. 60 सेकंदाचा अवधी मिळणार आहे. तुमच्या तिन्ही जीवनदायिनी अजूनही शिल्लक आहेत. पुढचा प्रश्न 20,000 रुपयांसाठी सहावा प्रश्न. कांचनताई हा तुमच्या समोर. आम्ही तुम्हाला एक आवाज ऐकवणार आहोत. हा आवाज ज्या व्यक्तीचा आहे त्यांचं नाव ओळखायचंय. आवाज ऐकवा. मेषेमध्ये काय आहे? आक्रमकता आहे, पापटपणा आहे. वृषभेमध्ये शृंगार भरून राहिलेला आहे, रसिकपणा आहे. मिथुनेमध्ये मस्त हजरजबाबीपणा, खेळकरपणा आहे. कर्केमध्ये हळवेपणा आहे, भावनाप्रधानता आहे. सिंहमध्ये तत्व,
कन्येमध्ये आपण बघितलं जातं चिकित्सा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं वृश्चिकेमध्ये काय असेल तर फटकळपणा आहे. आणि पर्याय आहेत ए दाकरू सोमण, बी जयंत साळगावकर, सी शरद उपाध्ये, डी बालाजी तांबे. सी शरद उपाध्ये. सी शरद उपाध्ये नक्की? खात्री आहे? काय करूया? सी शरद उपाध्येवर शिक्का मारा. जयंत साळगावकर काय करतात तुम्हाला ठाऊक? सायंटिस्ट आहेत. जयंत साळगावकर? हा सायंटिस्ट आहेत. नाही सायंटिस्ट नाही, हो सायंटिस्टच आहेत ते. सायंटिस्ट आहेत ते जयंत नारळीकर. ओके ओके ओके. साळगावकर नाही माहिती. जयंत साळगावकर कालनिर्णय. कालनिर्णय हा बरोबर. ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर हा आवाज कांचनताई. जयंत साळगावकर यांचा नव्हता. सी शरद उपाध्ये बरोबर उत्तर आहे. ₹20,000 तुम्हाला मिळालेले आहेत. पुढचा प्रश्न ₹40,000 मिळवून देणार आहे. सातवा प्रश्न आहे हा तुमच्या समोर. म्यानमार या देशाचं पूर्वीचं नाव काय आहे? आणि पर्याय आहेत ए सयाम, बी सिलोन, सी रंगून, डी ब्रह्मदेश. ए सयाम. ए सयाम. खात्री आहे? तुमच्याकडे 3 जीवनदायिनी आहेत. 25 सेकंदाचा अवधी आहे. सिलोन तर नाही. सिलोन श्रीलंकेचा होतो. ब्रह्मदेश पण नाही. रंगून पण नाही. ए सयाम. ए सयाम वर शिक्का मारा. कांचनताई म्यानमार या देशाचं पूर्वीचं नाव ए सयाम नाही. उत्तर चुकलंय. डी ब्रह्मदेश हे अचूक उत्तर आहे. 3 जीवनदायिनी तुमच्या असताना तुम्ही उत्तर दिलं. इथल्या लष्करी शासनानं 1989 साली ब्रिटिशांच्या वसाहत काळातील बर्मा म्हणजेच ब्रह्मदेशाचं नाव बदलून म्यानमार असं ठेवलं. आम्हाला फार वाईट वाटतंय कांचन की 3 जीवनदायिनी असताना तुम्ही केवळ 10,000 ही रक्कम जिंकू शकलात. आमच्या मनपूर्वक शुभेच्छा आणि धन्यवाद. या Thank you.